आणि महाबळेश्वर पासून अच्छा। तो दोस्तों ये अन्वी स्ट्रॉबेरी गार्डन है, ये महाबळेश्वर से 14 किलोमीटर से तापलो से 8 किलोमीटर है। तो यहाँ इनके गार्डन में डायरेक्टली जाके आप फ्रेश स्ट्रॉबेरी पिकअप कर सकते हैं। एंड रेट भी मैंने चेक किया तो इनका रेट इज लोअर देन महाबळेश्वर। सो आप देख लीजिए फ्रेश है एंड ही हैज़ गॉट अ गार्डन। तो गार्डन के अंदर उनका बाकी का भी है, जैसे स्ट्रॉबेरी तो है ही बट बाकी ब्रोकोली ये देख सकते हैं फ्रेश। लेटस तो अच्छा लगा मुझे फार्म, डेफिनेटली यू शुड विजिट हियर। अन्वी स्ट्रॉबेरी गार्डन है महाबळेश्वर पासून 14 किलोमीटर तळदेव या ठिकाणी अन्वी स्ट्रॉबेरी गार्डन म्हणून। या स्ट्रॉबेरी झाडांची उंची एवढीच असते, उंच वाढत नाहीत कधी। 50 दिवसानंतर असं एक पांढऱ्या रंगाचं फूल तयार होतं, त्या फुलामधनंच असं छोटीशी ग्रीन स्ट्रॉबेरी तयार होते, त्यामध्ये नंतर अशी लाल रंगाची तयार होते। हे टोटली ऑर्गॅनिक आहे, गांडूळ खत शेणखताचा बेड तयार केला नॅचरली, प्लॅस्टिक लावलं स्ट्रॉबेरी खराब होऊ नये म्हणून, पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून। ह्याचा पासून आम्ही फ्रेश स्ट्रॉबेरी विथ क्रीम करतो, ती कशी बनवतो तिथून स्ट्रॉबेरी घेऊन जातो, त्याचे कट पीसेस करतो, आईस्क्रीम सारखं बनवलं जाते मशीनमध्ये नाही, फ्रेश एकदम क्रीम घरी बनवली जाते, क्रश घरी स्ट्रॉबेरीचे कट पीसेस घरी ते स्ट्रॉबेरी विथ क्रीम दिले जाते। ज्यूस पाहिजे तर फ्रेश पुदिना टाकून स्ट्रॉबेरी ज्यूस दिला जातो, मुलांसाठी मिल्कशेक बनवून दिला जातो मिल्क दूध टाकून अशा रीतीने। आणि इथून बस तापोळा 9 किलोमीटर आहे, म्हणजे तापोळ्याला जाताना तुम्ही नक्की इथं थांबू शकता। आता मला जाताना माहीत नव्हतं, नंतर मी असं गुगल कोऑर्डिनेट लोकेशन टाकेन आपल्या व्हीलॉगच्या खाली, तर नक्कीच थांबा तुम्ही। धन्यवाद सर। आणि याचा सीझन कधी ते कधी असतो एक सांगा। सीझन दिवाळीला चालू होतो म्हणजे नोव्हेंबरमध्ये। अच्छा। आणि तो एप्रिलपर्यंत राहतो। एप्रिलपर्यंत राहतो। निसर्गावर अवलंबून असतं फुलांची साईज होणं किंवा फळाची साईज होणं। जर नॅचरल ऑर्गॅनिक असेल तर फळाची साईज एकदम मीडियम असते। अच्छा। आणि केमिकलची असेल तर साईज मोठी असते। बघत असताना तुम्ही टोटली साईज स्मॉल आहे। आणि तुम्ही काय अजून लॅटूस आणि काय काय लावतो? लॅटूस केलेले आहे, ब्रोकोली केलेले आहे, वांगी मिरच्या व्हेजिटेबल सगळे ऑल केलेले असतात। अच्छा। कशा वाटल्या स्ट्रॉबेरी तुला? छान छान आहेत बघा, फ्रेश खाऊन बघ केक मला देख। ज्यूस ने भरलेलं आहे। थोडे आंबट आहेत। नाही आधी सांगा हे काय आहे ते? हे नाचणी। हा, पहिलं रोप करतात, नाचणी आवडतात, कापतात, त्याच्यानंतर वाळून द्यायचं, परत झोडायचं, परत आता वय ते वारे द्यायचं। ओके। आणि हे दाना असं निघतात त्यातलं। हा, हे बारीक बारीक दिसतात बघू। अजून याला हे नाचणी हे असं मारणार का त्याला दांडोनी तयार करणार? दिसलं म्हणून म्हणलं चला थांबावं विचारावं काय, मला काय वाटलं भात आहे मग ते आमचे मिसेस म्हणले भात असलं तर आपण घेऊन जाऊ। नाही बरोबर आहे। स्ट्रॉबेरी बघा फिरा इथं आहे का स्ट्रॉबेरीचं तुमच्या? बर बर बर। नाही ते काय आता दमलेत आमची मंडळी म्हणली तुमचं तुम्हाला बघायचं असलं जाऊन बघून या फोटो वगैरे काढा।